प्रदेश कांग्रेस कमेटी की विस्तारित कार्यकारिणी बैठक का आज नागपुर में आयोजन किया गया। इस वक्त नाना पटोले इन्होंने पत्रकारों से चर्चा की। इस वक्त उन्होंने कांग्रेस द्वारा किए जाने वाले आने वाले समय में अभियान की जानकारी दी। साथ ही उन्होंने कश्मीरी फाइल्स इस पिक्चर पर भी अपना वक्तव्य दिया। कार्यक्रम शुरू तेवीस पासून प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, शहरामध्ये, वार्डामध्ये आमचे कार्यकर्ते नेते जातील। त्या ठिकाणी पक्षाचा झेंड्याचं त्या ठिकाणी फडकवला जाईल आणि 23 जानेवारीपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून घराघरापर्यंत प्रत्येकाच्या जाणार आहे। त्याच्यामध्ये त्यांच्या घरावर स्टिकर पण लावणार जाणार आहेत या आशा जोडूचे आणि लोकांना देशाच्या या मुख्य प्रवाहामध्ये पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। देश वाचवणं, देशाची संविधानिक व्यवस्था वाचवणं, ज्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच काँग्रेसची जबाबदारी जाते आणि म्हणून आम्ही लोकांच्या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक संकल्प या हास्या जोड प्रकरणामध्ये आहे। हे बघा, हा काँग्रेस पक्षाचं अभियान आहे आणि आम्ही सांगितलं की 23 पासून आम्ही काय गोष्टी जे करणार आहोत ते काँग्रेस पक्षाच्या तिरंग्याची करणार आहोत। त्याच्यामुळे ते आम्हाला याच्यामध्ये सहभागी होतील कसं तुम्ही हा प्रश्न होऊ शकत नाही। या काळातही सुद्धा एखाद्याने माणस तयार करावं आणि या देशाच्या हितासाठी, देशाच्या भल्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःला झोकून घ्यावं असं जे काम राहुलजींच्या माध्यमातून घडलं, कन्याकुमारी ते काश्मीर ही काही पदयात्रा म्हणजे काही सोपं नाही, आपल्याला शब्द बोलायला सोपं आहे पण ज्या वास्तविकता आपण स्वतः महाराष्ट्रामध्ये या यात्रेला आपण स्वतः त्याच्यामध्ये होता आणि आपण पाहत होता किती मोठा त्रास त्याला आणि त्याच्यामध्ये राहुलजी तिथपर्यंत पोहोचले आणि त्या क्षणाला एक ऐतिहासिक क्षण म्हणून आमच्या देशवासियांनी सगळ्यांनी बघितलं पाहिजे। काँग्रेसचे लोक तर जाणारच, सर्वसामान्यांनी सुद्धा या ऐतिहासिक क्षणाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही भूमिका आमची आहे। निवडणुकांची प्रक्रिया सुरू होऊ द्या, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रतिक्रिया देऊ। आपण त्या सिनेमाबद्दलच अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत। हा देश तोडणारा सिनेमा आहे अशा पद्धतीचंही अनेक विश्लेषकांनी मांडलेलं आहे। त्यांनी मांडलं, त्याचं मग नंतर काय केलं, मग त्याच्याकडून कसं जबरदस्ती स्टेटमेंट बंद घेतलं ते पण आपण पाहिलं आहे। ज्या पद्धतीनं हुकूमशाही आपलं मत मांडायचा अधिकारच नाही ज्या व्यवस्थेमध्ये, ज्या सत्तेमध्ये, त्यांनी ती सत्ता काही पण करू शकतं कारण की त्यांच्याजवळ सगळं रिमोट कंट्रोल आहे। कोणी संस्था आता वाचल्या नाही, त्यांची स्वायत्ता वाचलेली नाही हे आपल्याला सगळ्यांना लक्षात आहे। त्यामुळे काश्मीर फाईलला काय अजून कुठला फाईल काढतील तर त्याच्यात ते लोक ऑस्करला पाठवतील, कारण की देशाची बदनामी करणं, देश विकून चालवणं ही बीजेपीची मानसिकता आहे, ती आता देशाच्या जनतेला कळलेली आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरची प्रतिक्रिया, काश्मीर फाईलच्या बद्दलची प्रतिक्रिया काँग्रेसच्या वतीने तर निश्चितपणे यायला, कारण की आज ज्या काश्मीर पंडिताचा मुद्दा घेऊन ते पिक्चर बनलं, आज काश्मीरमध्ये काश्मीर पंडिताची परिस्थिती काय हा प्रश्न अगर बीजेपीला विचारला त्याचं उत्तर देणार नाही। काश्मीर पंडिताचा राजकीय वापर मत घेण्यासाठी त्यांनी केला पण आज तिथं काश्मीर पंडित सुखरूप नाही काश्मीरमध्ये आणि काय परिस्थिती आहे ते आपण पाहतोय। आता ते चॅनलवाले दाखवत नाही, आपल्या देशामध्ये सगळ्या गोष्टीवर बॅन आहे, वास्तविकता लोकांपर्यंत आणली जात नाही हे आता त्याच्यातून आहे। पण काश्मीर पंडितांचं स्वतः तुम्ही तिथं इंटरव्ह्यू घ्यायला या आमच्या बरोबर त्या यात्रेमध्ये, म्हणजे तिथं काश्मीर पंडितांचा इंटरव्ह्यू घेऊ आपण। ते बघा, दोन गोष्टी असतात, काही पोंगा पंडितही असतात आणि काही प्रामाणिक पंडित असतात। त्या पोंगा पंडिताला ते लागेल, पुजारी हा जो पुजारीच असतो, काही चाटुकरीचे पुजारी असतात तर चाटुकरीच्या पुजारींना लागेल ना, पण तपस्वीचा हा महाराष्ट्र देश आहे, पुजारांचा देश आहे, पण पोंगा पंडितांना लागेल तर त्याला कुणाला लागलं त्याला काय करणार, सगळ्यांना चांगलं लागेल असं काही नाही। व्यक्तिगत कारणं आहेत की त्याच्या आम्हाला कारणं देऊन त्यांनी सांगितलेलं आहे। थोरात साहेबांची आपल्या इथंच त्यांचं ऍक्सिडेंट झालेला होता, अशोक चव्हाण साहेबांच्या पाठीत त्रास सुरू झाला त्याच्यामुळे त्यांना 5 तासांचा हा जर्नी आहे। त्याच्यामुळे येशुमती ताई आमच्या नाशिकमध्ये आहेत, त्यांच्या सासूची एकदम जास्त सिरियस तब्येत आहे। अनेक नेते ते माझ्याशी त्यांनी संपर्क केला
पण आजच्या मीटिंगमध्ये जवळपास आमचे सगळे लोक आले, त्यांनी जे लोक नाही आले त्यांनी मला कारण सांगून त्यांनी परवानगी मागितली. कार्यक्रम सुरू झालेले आहे, 23 तारखेपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. 23 पासून प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, शहरामध्ये, वार्डामध्ये आमचे कार्यकर्ते नेते जातील. त्या ठिकाणी पक्षाचा झेंड्याचं त्या ठिकाणी फडकवला जाईल आणि 23 जानेवारीपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून घराघरापर्यंत प्रत्येकाच्या जाणार आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या घरावर स्टिकर पण लावणार जाणार आहेत या हास्या जोडूचे आणि लोकांना देशाच्या या मुख्य प्रवाहामध्ये पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. देश वाचवणं, देशाची संविधानिक व्यवस्था वाचवणं, ज्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच काँग्रेसची जबाबदारी जाते आणि म्हणून आम्ही लोकांच्या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक संकल्प या हास्या जोडो प्रकरणामध्ये आहे.